वाणी चेंचाळे गावातील शेतकरी टाकणार आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार. शेतीच्या पाण्यासाठी सर्व पक्ष नेते मंडळींची बैठक संपन्न. वाणी चेंचाळे गावातील ग्रामस्थांनी वाणी चेंचाळे गावाचा शेतीच्या पाण्यासाठी कोणत्याही योजनेत समावेश नसल्यानं या पुढील प्रत्येक निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमतानं घेतला आहे. त्यासाठी आज गावातील मारुती मंदिरात सर्व पक्ष नेते मंडळींची आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये शासनाचा आणि राजकीय लोकप्रतिनिधींचा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी गावातील लोकांनी अगोदर शेतीसाठी पाणी द्या आणि मगच आगामी निवडणुकीत मतं मागायला या असा इशारा दिला. आजपर्यंत वाणी चिंचाळे गावाचा वापर फक्त मतापुरताच केला आहे, परंतु नंतर लोकप्रतिनिधींनी प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्षच केलं आहे. आज सकाळी गावातील लोकांनी मात्र एकत्र येऊन पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. वाणी चिंचाळे गावातील नेते मंडळींना अखेर जाग आली म्हणावंच लागेल, कारण आजपर्यंत कोणीही प्रस्ताव दिला नाही. अगर लोकप्रतिनिधी यांना जाब विचारायचं धाडस केलं नाही, एक प्रकारे हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावं लागेल. विशेषतः आता बातमी प्रकाशित झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते मंडळी लोकप्रतिनिधी गाव भेटीला येणार, बैठका पार पाडत यात काही शंका नाही.